ओम नमो नारायणा। मित्रांनो, आपण देवदर्शनासाठी मंदिरामध्ये जातो, त्यावेळी आपण देवाचे दर्शन घेतल्यावर तेथील पुजारी आपल्याला देवाचे चरणस्पर्श झालेले फूल प्रसाद देत असतात, अथवा आपणही देवाचे चरणावरचे फूल तसेच प्रसाद घेत असतो। मानले जाते की हे देवाच्या आशीर्वादासमान असते, परंतु आपण ते फूल घेतल्यावर त्याचे नेमके काय करावे याबाबत बऱ्याच लोकांना माहीत नाही। काही लोक तसेच आपल्या गाडीत ठेवतात व नंतर तेच फूल आपल्या पायदळीही येतात, हे एक पाप ठरते। त्यामुळे आज आपण मंदिरातून आशीर्वाद रूपात मिळालेल्या फुलाचे नेमके काय करावे जेणेकरून त्याचे शुभफळ आपल्याला लाभतील, चला मग जाणून घेऊया। त्याआधी आपण या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जे असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहेत। मित्रांनो, प्रत्येकजण मंदिरामध्ये गेल्यावर देवाचे मुखदर्शन चरणस्पर्श व्हावे, देवाला डोळे भरून पाहावे, तसेच त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांना अर्पण केलेली काहीतरी वस्तू आपल्याला मिळावी असे वाटत असते। याप्रमाणे काहीजण देवाजवळील फुले, चुनरी, प्रसाद इत्यादी घरी आणतातही, जेणेकरून देवाचे चरणस्पर्श झालेले वस्तुरूपात आशीर्वाद आपल्यासोबत कायम राहील। परंतु काही कालांतराने त्यांचे काय करावे ते त्यांना माहीत नसते। त्यातील प्रसाद आपण लगेच खातो अथवा वाटतो, परंतु फुले नंतर सुकून जातात। मग त्याचे काय करावे? तर त्या फुलांना घरी ठेवणे अथवा न ठेवणे यासाठी वेगवेगळे नियम आहेत। काही लोक ही फुले वाळल्यानंतर कुठेतरी बाजूला ठेवतात अथवा नदीत प्रवाहित करतात, परंतु जर तुम्हाला देवाचे चरणस्पर्शाचे फूल मिळाले तर ते आपण सर्वप्रथम आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी अथवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। परंतु हे फूल सुकल्यानंतर पाकळ्या होतात, त्यामुळे आपण ते फूल लाल कपड्यामध्ये अथवा लाल पोकळीमध्ये बांधून आपल्या पूजास्थळी ठेवू शकता, किंवा आपण आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता। त्यामुळे मानले जाते की लक्ष्मीची असीम कृपा आपल्या घरावर राहते, तसेच धनधान्यामध्ये वृद्धी होते, तसेच सदैव आपल्याला देवी देवतांचा प्रभूचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो। जर प्रवासानिमित्त बऱ्याच काळ आपण घरापासून दूर असता तेव्हा मंदिरातून मिळालेला प्रसाद किंवा फूल आपल्याकडे असतील तर आपण त्यावेळी त्याचा सुगंध घेऊन त्याच्यामधील जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये ग्रहण करू शकतो व ते नंतर मग ते फूल आपण झाडाच्या खोडाजवळ किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। नाहीतर आपल्याला जर ते फूल घरी आणायचे असतील तर आपण पांढऱ्या कागदामध्ये ते व्यवस्थित बांधून सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आहे व नंतर घरी आल्यानंतर आपण पूजास्थळी किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ते फूल आपण ठेवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला देवाचे प्रसाद स्वरूप मिळालेले फूल हे आपण सदुपयोगी व चांगल्या ठिकाणी पवित्र ठिकाणी ठेवायचे आहे, अथवा आपण त्याचे विसर्जन पाण्यामध्ये करायचं आहे। धन्यवाद।